मित्रांनो दत्तात्रय निकम क्रिएशन वरती आपले स्वागत आहे आज आपण आपल्यासाठी एक खास विषय घेऊन आलेलो आहोत आणि तो विषय आहे सौरवादळ म्हणजे सोलार स्टॉम हा नवीन विषय आहे आपण आमच्या चॅनल वरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आम्ही बनवलेले नवीन नवीन व्हिडिओ यांचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला सौरवादळ म्हणजे सोलार स्टॉम सौर वादळ म्हणजे सोलार स्टॉम अमेरिकेतील प्रसिद्ध हवामान अंदाज व्यक्त करणारी वेबसाईट आहे ते म्हणजे स्पेस वेदर डॉट कॉमवर सध्या एक इशारा झळकतोय सूर्याच्या वातावरणात तयार झालेले एक वादळ अतिप्रचंड वेगाने अंतराळ फिरून ते पृथ्वीच्या दिशेने सरकते आणि लवकरच ते पृथ्वीवर धडक मारेल असे त्यांनी तिथे ते नमूद केलेले आहे तसेच अमेरिकेतील अंतरयाळ संस्था नासानी या येऊ घातलेल्या सौर वादळाबद्दल बरीच माहिती दिलेली आहे जर सोप्या भाषेत सांगायचे झाले तर सूर्याच्या पृष्ठभागावर असलेल्या सनस्पॉट्स म्हणजे काळे डाग चमकणाऱ्या चुंबकीय ऊर्जा उत्सर्जित होते आणि त्याच्या सर्व सूर्याभोवतालच्या वातावरणात झालेला एक स्पोट असतो म्हणजे काय आहे की सूर्यावरती असणारे जे काळे डाग आहेत ते वर्षानुवर्ष वाढत जातात व त्याच्यातून एक ऊर्जा निर्माण होते आणि त्याचा स्फोट होऊन जी ऊर्जा बाहेर पडते त्याला सोलार स्टॉर्म असे म्हटले जाते या स्फोटातून तयार झालेले वादळ कधी कधी सूर्याच्या चुंबकीय क्षेत्र ओलांडून सौर मालिकेत सगळीकडे पसरते तसेच काहीस आता झालंय असं की मोठ्या क्षमतेच्या या वादळामुळे ते सूर्यापासून अंतराळात प्रवास करून आता पृथ्वीच्या दिशेने सरकतंय यात आहे सूर्याच्या वातावरणात असलेले प्रोटॉनचे कण आणि इलेक्ट्रॉन पार्टिकल त्याच्यामुळे ही ऊर्जा निर्माण झालेली आहे नॅशनल ओशोयानिक अँड अॅटमॉस्फेरिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटरच्या म्हणण्यानुसार ऑक्टोबर दोन हजार तीन मध्ये पृथ्वीवर या विशालतेचे सौर वादळ झाले दुर्मिळ सौर असे असणारे हे वादळ देखील दळणवळणात व्यत्यय आणू शकते तसेच प्रत्येक उद्रेक ज्याला कोरोनल मास इंजेक्शन म्हणून ओळखले जाते त्यात कोट्यावधी टन प्लाझ्मा आणि सूर्याच्या बाह्य वातावरणातील चुंबकीय क्षेत्र किंवा कोरोना असू शकतो ज्वाला पृथ्वीच्या सोळापट व्यास असलेल्या सूर्यप्रकाशाशी संबंधित असल्याचे थेट आपणास येते थे जाणून येते तसेच याचे प्रेडिक्शन आहे दोन हजार चोवीस मध्ये कधी होणार ते आपण पुढील भागात पाहणार आहोत सौर वादळ आठ मे ते दहा मे रोजी दोन हजार चोवीस रोजी पृथ्वीवरती झाले या सौर वादळामुळे जगातील अनेक देशांमध्ये विजांच्या कडकडा सह विविध रंगांची उधळण अवकाशात पाहायला मिळाली अगदी लडाखपासून ते अमेरिकेपर्यंत एवढेच नव्हे तर युरोपातील अनेक देशांमध्ये विलोभनीय दृश्ये पाहायला मिळाली पृथ्वीवर याचा काय परिणाम झाला एक सौर्य वादळाचा सर्वाधिक परिणाम हा दूरसंचार म्हणजे कम्युनिकेशन आणि जी पी एस प्रणालीवर होण्याची शक्यता आहे सूर्यातून बाहेर पडलेली प्रचंड ऊर्जा अंतराळातील अवकाशयानांच्या इलेक्ट्रॉनिक यंत्रणेवर परिणाम करू शकते असा अंदाज व्यक्त केला जात होता तसेच वीस मिनिटे ते काही तासापर्यंत अंतराळवीरावरती प्रभाव पाडू शकते असा अंदाज होता परंतु आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावर याचा काहीच परिणाम झाल्याचे नासाने स्पष्ट केले आहेत तसेच या वातावरणात काय बदल झाले आणि कशा प्रकारे बदल झाले याचा आढावा घेणारा एक व्हिडिओ आम्ही याच्या व्हिडिओमध्ये आपणासाठी सादर करीत आहे नमस्कार मित्रांनो अशा प्रकारे आज आपण येथेच थांबणार आहोत दत्तात्रेय निकम क्रिएशनवरती अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ ब पाहण्यासाठी आमच्या चॅनलला भेट द्या तसेच जर का आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा म्हणजे आम्ही बनवलेले आणि अपलोड केलेले नवीन नवीन व्हिडिओ यांचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तसेच धन्यवाद आणि पाहत राहा दत्तात्रय निकम क्रिएशन नवीन नवीन व्हिडिओसाठी